अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे. 22 मार्च पासून गुढीपाडव्यापासून आता रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आहे. चैत्र नवरात्राचे हे जे 9 दिवस असतात हे अतिशय प्रभावी असतात. या 9 दिवसांमध्ये देवीची आपण सेवा करत असतो. या 9 दिवसांमध्ये आपण पाहिजे तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्या कुलस्वामिनीची करायची असते, कारण कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे 9 दिवस खूप प्रभावी मानले जातात. तर या 9 दिवसांमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला देवीची ओटी का भरायची आहे, कशी भरायची आहे आणि देवीची ओटी भरल्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहे याबद्दलची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका. हे बघा, बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या देवीची ओटी भरत असतात. सगळ्यांचीच ओटी भरण्याची जी पद्धत आहे ती थोडीफार वेगळी असू शकते, पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरली गेली पाहिजे. मी नेहमी सांगत असते, तुम्ही जेव्हा कुठली पण गोष्ट करतात ना, तर ती गोष्ट करताना काही नियमांनीच केली पाहिजे. उगाचच करायचं म्हणून किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून बिलकुल करू नका, कारण मग त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणून काही गोष्टी या नियमांनीच झाल्या तर त्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो आपल्याला मिळत असतो. आपल्या यथाशक्तीने आपल्याला देवीची ओटी भरायची असते, मनापासून भरायची असते. कोणी सोन्या चांदीचे दागिने केले म्हणून आपण पण करायचे का, किंवा कोणी महागड्या महागड्या साड्या देवीला चढवल्या, कोणी चांदीचं मुकुट, कोणी सोन्याचं मुकुट असं देतं देवीला. मग माझी तर एवढी ऐपत नाहीये, मी एवढं नाही करू शकत, एवढं मोठं नाही करू शकत. मग मी एक छोटासा ब्लाऊज पीस जर देवीला दिला किंवा खणा नारळाने ओटी भरली, मग देवी माझा ऐकणार नाही का? असं बिलकुल नाही. अशी शंका पण तुम्ही मनामध्ये आणू नका. फक्त आपल्या कुलस्वामिनीला मनापासून केलेली जी भक्ती असते ती अतिशय प्रिय असते. छोटीशी पण भक्ती जर मनापासून तुम्ही केली तर त्यासाठी आपली कुलस्वामिनी नक्कीच प्रसन्न होते. देवी आई आपली कुलस्वामिनी ही आपल्या भक्तांच्या खऱ्या भक्तीसाठी भुकेलेली असते. तर त्यामुळे देवी आईला तुम्ही यथाशक्तीने जे द्याल फक्त ते मनापासून द्याल तर ती देवी आई लगेच स्वीकार करते. तर आता ओटी कशी भरायची आहे आणि ओटी म्हणजे नक्की ओटीचा अर्थ काय असतो हे मी तुम्हाला सांगते. आता ओटी म्हणजे गर्भाशय जिथे नवीन जीव वाढतो. आपल्याला माहिती आहे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एक नवीन जीव वाढतो, ती एका बाळाला जन्म देत असते. तर त्यामुळे जिथे नवीन जीव वाढतो म्हणून त्या महिलांची ओटी भरली जाते. हे बघा, मुलींचा साखरपुड्या झाल्यानंतर त्यांची पहिली ओटी जी आहे ती भरली जाते. फळांची ओटी भरली जाते सगळ्यात पहिले, आणि त्यानंतर सवाष्णींचं तर आपल्याला माहितीच आहे, सवाष्णींची अमुक एक प्रभावी दिवशी ओटी जी आहे ती भरली जाते. आई पण आपली ओटी भरत असते. आपण जेव्हा माहेरी जातो तेव्हा आई पण आपली ओटी भरत असते. आणि नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीसाठी ओटी भरू शकतात. तुम्ही सप्तमीला भरू शकतात, अष्टमीला भरू शकतात, यासोबतच नवमीला सुद्धा भरू शकतात, किंवा 9 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. तर आता ओटी कशी भरायची आहे ते मी तुम्हाला सांगते. वर्षातून एकदा तरी आपण कुलस्वामिनीची ओटी भरायचीच आहे. वर्षातून एकदा तरी न चुकता आपण कुलस्वामिनीचा मानसन्मान हा करायचाच आहे. आता आमची जी कुलस्वामिनी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. मूळ स्थान तुळजापूरला आहे. तर त्यामुळे तुम्ही हे बघा, मूळ स्थानी जाऊन एकदा तरी वर्षातून आपल्या आजूबाजूला मंदिर असतात मान्य आहे, पण अमुक एक देवीचं अमुक एक मूळ स्थान असतं. त्या मूळ स्थानी त्या देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन, त्या देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन आपल्याला ओटी भरायची असते, देवीचा मानसन्मान करायचा असतो. आता ओटीमध्ये तुम्ही काय काय असावं ते मी तुम्हाला सांगते. ओटीमध्ये तुम्ही 9 साडी ठेवू शकता. ती शक्यतो काठपदराची असावी आणि सुती आणि रेशमी असावी. रेशमाची साडी यासाठी म्हणते कारण रेशीम धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या ग्रहण करण्याची, त्या धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांच्या तुलनेत रेशमाच्या धाग्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते. तर त्यामुळे आपण देवीला जी साडी ओटीमध्ये वाहतो तर ती साडी जी आहे ती शक्यतो रेशमाची आणि काठपदराची असावी. यानंतर नारळ जे आपण अर्पण करतो, नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते, म्हणून आपण देवाला नारळ अर्पण करत असतो. आता जेव्हा तुम्ही ओटी भराल ना, तर त्यावेळेस तुम्हाला ती साडी जी आहे ती पूर्ण घडी करू नये, बऱ्यापैकी थोडीशी साडी जी आहे ती उघडून तुम्हाला देवीच्या चरणाजवळ ठेवायची असते. कधी कधी आपल्याला ओटीतली साडी सुद्धा जे ब्राह्मण लोक आहे ते परत देतात. एखादी देवीला चढवलेली जी साडी आहे तर ती ब्राह्मण जे असतात देवीच्या इथे जे पुजारी असतात ते आपल्याला परत देतात. तर ती जी साडी आहे ती कोणाला तुम्ही देऊ नका, ती एकदा दोनदा तरी तुम्ही वापरा. कोणाला ती देण्यापेक्षा आपण स्वतः ती वापरलेली खूप गरजेचं आहे, कारण ती देवीला अर्पण केलेली साडी असते आणि एक स्त्री सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप असते, आणि आपण ती साडी अर्पण केल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता कमी होण्यासाठी मदत होत असते. यासोबतच तुम्हाला देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्हाला पूर्णाच्या आरत्या सुद्धा व्हायच्या असतात. या खूप महत्वाच्या गोष्टी आहे आणि आता चैत्र नवरात्र चाललेलं आहे म्हणून मला तुम्हाला या महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. आता देवीला तांबूल व्हायचं असतं.
तांबूल म्हणजे काय, विड्याचं जे पान असतं, तुम्ही कुठल्या पण जिथे पानचं शॉप असतं तर तिथे तुम्ही जर त्यांना सांगितलं की देवीला तांबूल व्हायचं असे आहे तर तसं बनवून द्या तर ते तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा पान, त्याच्यानंतर जे चुना वगैरे त्याच्यातल्या गोष्टी असतात त्या तुम्ही आणून घरच्या घरी तांबूल बनवू शकतात. पण देवीला तांबूल हे व्हायचंच असतं. आता ओटी भरताना तुम्हाला ताटामध्ये साडी ठेवायची आहे. साडी शक्यतो लाल, हिरवी, पिवळी, नारंगी अशा रंगाची असावी. यासोबत खण सुद्धा ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस. त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, थोडे जास्त तांदूळ टाका. यानंतर नारळ ठेवायचा आहे. देवीसाठी वेणे ठेवायचे आहे. शृंगार, देवीचा जो शृंगार असतो आपण 11 शृंगार पाहू शकतो. त्यामध्ये हे बघा सिंदूर येतं, लिपस्टिक येते, त्यानंतर टिकली येते, बांगड्या येतात, अशा मंगळसूत्र येतं, जोडवे येतात, नेलपेंट येते, कंगवा येतो. अशा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मिळून तुम्ही देवीचा जो शृंगार असतो तो तुम्ही अर्पण करायचा आहे. यानंतरच तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणजे खारीक ठेवू शकतात, बदाम ठेवू शकतात. हळकुंड तुम्हाला ठेवायचा आहे आणि सोबत दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला सोबत दक्षिणा ठेवायची आहे. एक फळ अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला देवीच्या चरणांची ही ओटी पहिले ताटामध्ये ठेवून तुम्हाला ओटीला हळद कुंकू लावायचं आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला थोडं थोडं हळद कुंकू जे आहे ते तुम्हाला लावायचं आहे. यानंतर ही जी ओटी आहे ही आपल्याला छातीजवळ धरायची आहे, छातीला लावायची आहे आणि त्यानंतर देवीच्या चरणांची लावायची आहे. देवीच्या चरणांची लावल्यानंतर आपल्याला डोळे मिटून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला जे मनापासून देवीला सांगायचं आहे, जे काही मागणं आहे किंवा जे काही तुम्हाला सांगायचं आहे, जी पण काही मनात इच्छा आहे ते सगळं तुम्ही अगदी मनापासून सांगा. आणि हे झाल्यानंतर थोडेसे त्या ओटीतले तांदूळ जे आहे ते आपल्या ओटीमध्ये आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहे. आपण देवी आईला मनापासून केलेली प्रार्थना जी आहे ती देवी आई ऐकते. माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे, भरभराटे येऊ दे, काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर माफ कर, अशा प्रकारे तुम्हाला म्हणून प्रार्थना करून देवी आईला ओटी भरायची आहे. ओटी तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे. मनापासून जर तुम्ही ओटी भरली तर देवी आई तिचा कसाही स्वीकार करते. काही स्त्रिया ज्या आहेत त्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 देवींना ओटी भरतात. पण तुम्हाला जर नाही जमते तर वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलस्वामिनीला ओटी भरा. खूप महत्वाचं आहे. मनापासून भरा, तुमच्या यथाशक्तीने भरा, हरकत नाही. पण घरच्या घरी सुद्धा तुम्ही तुमच्या आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असतो, टाक असतो किंवा मूर्ती असते तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे ओटी भरू शकता. जसं मी सांगितलं जी आपण घरी जर तुम्ही समजा भरली तर त्यानंतर ती जी साडी असते ती आपण स्वतः वापरू शकतो. नारळ जे आहे ते आणि फळ जे आहे ते आपण प्रसाद म्हणून घरातले सगळे मिळून खाऊ शकतो. तांदूळ पण आपण त्याच तांदूळ जे आहे त्याची खीर करून आपण खाऊ शकतो. दक्षिणा ज्या आहे त्या तुम्ही वापरू नका. त्यासाठी तुम्ही एखादली एकतर तुम्ही ते दक्षिणा दानपेटीत टाका किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करा, हरकत नाही. किंवा देवघरामध्ये ती दक्षिणा तशीच तुम्ही ठेवली तरी हरकत नाही. फक्त ती तुम्हाला कुठल्या बाकीच्या गोष्टींसाठी वापरायची नसते. तर अशा प्रकारे चैत्र नवरात्रीमध्ये अशी ओटी जी आहे ती नक्की भरा. खूप महत्वाचं आहे ओटी भरणं. तुम्हाला वाटत असेल की काय ओटी भरायची, काय होतं त्याच्याने, पण ओटी भरण्याला खूप महत्व आहे. तर त्यामुळे चैत्र नवरात्र आत्ताच आलेलं आहे. न चुकता देवी आईची ओटी जी आहे ती तुमच्या यथाशक्तीने भरा. तर ही अतिशय महत्वाची माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.